फक्त दोघांच्या वयांची बेरीज नाही तर इथं काय दिलंय, सम ऑफ द फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन, वडिलांचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट, यांची सम किती आहे 70, बरोबर ना। आता इथून पुढे मी कट करतो, एडिटिंग करतो, मला बोलायचंय। तुम्ही लास्ट बेंच काय चालू तुमचं? आम्ही पण लहान असताना असं शेअरिंग करत होतो, एक बाटली घ्यायची अरे पेरे हा, तिने एक गोट घ्यायचं लगेच, मग परत काय करायचं, त्यांना घ्यायचं तिने प्यायचं धर असं एक्सचेंज करायचं, थम्स अप बर का। इतकं तुम्ही काय करत होता लास्ट लास्ट? ऐ शांत बस रे, काय करत होता? काहीच नाही ना। मग इतके 5 मिनिट माझे ते सेटअप करण्यात गेले, 2 मिनिट तुम्हाला समजावून सांगण्यात गेले, तरी तुमचं काय नाही ना। आता पाणी प्यायला मला डिस्टर्ब करायला, डिस्टर्ब करू नका, ताण लागली पानकोंबडी ती पाणी एवढं पियत नाही माहितीये का, तेवढं पाणी पितो तुम्ही। आता इकडे बघा, आता मला डिस्टर्ब होईल तसं काय करायचं, फॅन बंद कर ग सगळं, मी काय मारायला का तुम्हाला, फॅन बंद कर। हा हा तसंच पाहिजे, बरं कर चालू। हा ए थांब रे, खिडकीच्या जवळ बसला शिवाय आता बोलू नका, ठीक आहे। चला एक्झाम्पल काय बोलते सांगा, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 7070 इयर्स, बरोबर ना। काय अर्थ होतो याचा? वडिलांचं वय आणि त्यांच्या मुलाच्या वयाची दुप्पट, यांची सम, यांची बेरीज किती आहे 70। एक कंडिशन तयार होते, इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ सन देन देअर सम विल बी 95, फाइंड देअर प्रेझेंट एजेस। म्हणजे काय, जर आपण वडिलांच्या वयाची दुप्पट ही मुलाच्या वयामध्ये ऍड केली तर त्यांच्या वयाची सम किती येते 95, बरोबर ना। तर त्यांची आजची वय काढा, तिथं काय दिले तुम्हाला, दोन कंडिशन दिले, त्याच्यावरून तुम्हाला इक्वेशन तयार करायचे आणि कुठल्या ना कुठल्या एका मेथडचा युज करून सॉल्व्ह करायचे। सगळ्यात सोपी मेथड आहे एलिमिनेशन मेथड। मला तुझं नाव सांग मला एकदा, लिहून घेऊ नको, ठीक आहे, लक्षात। काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड देअर प्रेझेंट एजेस, कुणा कुणाचे, लेट द फादर्स प्रेझेंट एज, काय म्हणायचं रे, यक्स इयर्स, वडिलांचं वय काय म्हणलं मी, यक्स इयर्स, अँड द प्रेझेंट एज ऑफ हिज सन, कुणाचं, त्यांच्या मुलाचं, किती वर्ष, वाय। मग इथं तुम्हाला कंडिशन दिलंय, कंडिशन बघा, द पासून या पॉइंट पर्यंत काय कंडिशन आहे, मी रिपीट लिहिणार नाही, फक्त काय करणार, माय फर्स्ट कंडिशन मी असं लिहिणार। चला रिपीट बघा, द सम ऑफ द फादर्स एज, वडिलांचं वय किती आहे, एक्स वर्ष, अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन, मुलाचं वय काय आहे, वाय वर्ष, त्याची ट्वाइस म्हणजे 2y, आणि त्यांची सम किती आहे 7070, इक्वेशन नंबर फर्स्ट। समजलं का इथपर्यंत, समजलं? मग जर तुम्हाला इक्वेशन फर्स्ट तयार करता आलं तर फुलस्टॉप पासून पुढं एक इक्वेशन दुसरं तयार होतं, बरोबर ना। त्याला आपण काय म्हणू, बाय सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन नुसार, सेकंड कंडिशन काय म्हणते, इफ वी डबल द एज ऑफ द फादर, वडिलांचं वय काय होतं सुरुवातीला, एक्स वर्ष, त्याची डबल 2x, अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, सनचं सुरुवातीचं वय काय आहे, वाय वर्ष, वडिलांच्या वयाची दुप्पट ही मुलाच्या वयामध्ये ऍड केली तर आपल्याला मिळणारं वय आहे 95, इक्वेशन नंबर सेकंड। आता हे सॉल्व्ह करत असताना वेगळ्या वेगळ्या मेथडने सॉल्व्ह करता येतं। बघा इकडं, इथं काय इक्वेशन, कोएफिशियंट कायचा 1, इथं किती आहे 2, इथं किती आहे, इथं मधले साईन सेम आहेत, एकदा ऍडिशन करा एकदा सबट्रॅक्शन करा, आपण करू शकतो, पण तेवढा वेळ नाही आपल्याकडे, आपण सोप्या मेथडनं करू, इक्वेशन कशाला तरी आपण मल्टिप्लाय करू,
कोएफिशियंट सेम करण्यासाठी. चला सांगा हा कशाला, पहिल्याला एक्स चा कोएफिशियंट सेम करायचा का? ओके, काय करावं लागेल? मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय टू. टू ना मल्टिप्लाय करतो इक्वेशन फर्स्ट ला, म्हणजे प्रत्येक टर्म ला. टू इंटू एक्स प्लस टू टू जा फोर वाय इज इक्वल टू टू इंटू सेवन्टी 140. इक्वेशन नंबर मला सांगा, इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड मध्ये कशाचा कोएफिशियंट सेम आहे? साइन कशा आहेत? सेम आहेत. काय करायचं? कशातून काय सेपरेट करू? इक्वेशन सेकंड फ्रॉम थर्ड. ओके, सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन. जर मी सबट्रॅक्शन करत डिरेक्टली लिहितो बरं का, ऍक्च्युली मांडून घेतो. इक्वेशन थर्ड अगोदर सांगा, टू एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू 140. इक्वेशन नंबर सेकंड सांगा, टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 95. याची काय करायची? सबट्रॅक्शन. रिपीट सांगा, काय करायचं? सबट्रॅक्शन करताना साइन काय करतो आपण? चेंज करतो. इथं मायनस मायनस मायनस. मग आता आपल्याला काय करावं लागेल? बघा इकडं, हे टू एक्स टू एक्स गेट कॅन्सल. फोर मधून वन गेले, खाली राहिले थ्री वाय इज इक्वल टू 140 मधून 95 गेले. रिपीट सांगा, 45 किती राहिले? म्हणजे वाय ची व्हॅल्यू कायला पाहिजे? 45 अपॉन थ्री वाय इज इक्वल टू 15. वाय इज इक्वल टू 15. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आता? एक्स ची. कशाची व्हॅल्यू काढायची? सांगा, पुट y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन नंबर सेकंड मध्ये ठेवतो का फर्स्ट मध्ये ठेवतो? इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट मध्ये एक्स प्लस टू इंटू वाय ची व्हॅल्यू काय आहे? 15 इज इक्वल टू 70. एक्स प्लस टू इंटू 15 30 इक्वल टू 70. द 70 मायनस 30 इक्वल टू काय आले? एक्स ची व्हॅल्यू आहे, बरोबर ना? मला तुम्हीच सांगा, आपण सुरुवातीला काय केलं होतं? हा, काय केलं होतं? ओके, एक्सची व्हॅल्यू किती आली? 40. आता काय करायचं? एक्सची व्हॅल्यू आहे फादर्स प्रेझेंट एज. देअरफॉर फादर्स प्रेझेंट एज किती असायला पाहिजे रे? इज 40 इयर्स. And his sons present age is 15 years. आता मला तुम्ही सांगा, हे बरोबर आहे का? चेक करू. सध्या मला सांगा, वडिलांचं वय किती आहे? 40 years. मुलाचं वय किती आहे? 15. बरोबर ना? आपण वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट ऍड केली. 15 दुनी किती होतं? 30. 40 प्लस 30 किती आलं रे मग? 70. आणि जर आपण वडिलांचं वय डबल केलं, 40 च्या दुप्पट किती? आणि ते मुलाच्या वयमध्ये ऍड केलं, 80 प्लस 15 95. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईज होतात, म्हणजे आपण जे सॉल्व्ह केलं ते बरोबर आहे, बरोबर ना? तर सोडून घ्या, व्यवस्थित घ्या. होत मगाशीचं जे एक्झाम्पल आहे ना, थोडस चेंजेस करायचंय. फाइंड देअर प्रेझेंटेजेस. कुणा कुणाचे रे? मदर अँड हर डॉटर. ठीक आहे, मग आपल्याला जर त्या दोन व्यक्तींची वय फाइंड आउट करायची असेल, तर सध्याचं वय काय मानावं लागेल तुम्हाला? मग आईचं वय एक्स मानू, मुलीचं वय वाय मानू. ओके, लक्ष द्या. लेट द मदर्स प्रेझेंट एज इक्वल टू किती इयर्स रे? एक्स इयर्स. बरोबर ना? अँड हर कोण आहे? डॉटर. डॉटर्स प्रेझेंट एज इज इक्वल टू वाय इयर्स. आईचं वय किती आहे सध्याचं? एक्स वर्ष. आणि तिच्या मुलीचं वय किती आहे? वाय वर्ष. फर्स्ट कंडिशन काय म्हणते रे तू सांग शिवराज? बर, काय कंडिशन? बाय फर्स्ट
कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय म्हणते, द सम ऑफ एज ऑफ मदर अँड हर डॉटर इज इक्वल टू किती, 60 इयर्स. बरोबर ना, म्हणजे आईचं वय सध्याचं एक्स वर्ष आहे, मुलीचं वाय वर्ष आहे, त्या दोघांच्या वयांची सम किती आहे बाळानो, 60 इयर्स. इक्वेशन नंबर फर्स्ट. आता तुम्हाला सेकंड कंडिशन तयार करायची, थोडस चेंजेस आहेत बरं का. बरोबर ना, सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितलंय, आफ्टर 15 इयर्स, समजा आज माझं वय वर्ष 35 आहे समजा बरं का, आफ्टर 15 इयर्स म्हणल्याच्या नंतर माझं वय काय असायला पाहिजे, आज 35 प्लस 15 म्हणजे 15 वर्षाच्या नंतर मी किती होईल, 50 वर्षाचा. आज तुमचं वय 15 वर्ष आहे, किती वर्ष, आफ्टर 15 इयर्स माझं जितक्या वर्ष वय वाढेल तितकंच तुमचं वाढेल ना. बरोबर ना, तुमचं वय वर्ष किती असायला पाहिजे, 15 प्लस 15 30 इयर्स. बरोबर ना, म्हणजे मला काय सांगायचंय, टाइम हा प्रत्येकासाठी सारखाच वाढतो. बरोबर ना, नाहीतर समजा माझं आज वय वर्ष 30 आहे, तुमचं किती, 15 वर्ष, तुमच्या वयाची दुप्पट म्हणजे 15 वर्षाच्या नंतर 30, मग मी काय 30 जुने 60 वर्षाचं होईल का, 15 वर्ष नाही ना होणार. म्हणजे मला काय म्हणायचंय, वेळ सगळ्यांसाठी सारखाच वाढतो, म्हणजे तुमच्यासाठी पण 15 वर्ष वाढणार आहे, माझ्यासाठी पण 15 वर्ष वाढणार आहे, लक्ष द्या इकडं. आफ्टर 15 इयर्स, आफ्टर 15 इयर्स, 15 वर्षाच्या नंतर आईचे वय काय होईल रे, मदर्स एज विल बी किंवा इक्वल टू, इथं आफ्टर 15 इयर्स दिले ना, किती असायला पाहिजे, एक्स प्लस 15 इयर्स, 15 वर्षाच्या नंतर आईचे वय काय होईल, एक्स प्लस 15 अँड डॉटर्स एज इक्वल टू वाय प्लस 15 इयर्स. काय आहेत पर्यंत, 15 वर्षाच्या नंतर, ए ओरडू नकोरे, 15 वर्षाच्या नंतर आईचे वय एक्स प्लस 15 आणि मुलीचे वय वाय प्लस 15 वर्ष. पण आता कंडिशन काय दिलंय, आफ्टर 15 इयर्स द मदर्स एज विल बी, म्हणजे आईचं वय काय रे बाळानो, एक्स प्लस 15 विल बी हे इक्वल असेल कशाच्या, मदर्स एज विल बी ट्वाइस द, ट्वाइस द म्हणजे डबल, ट्वाइस द एज. बरोबर ना, ट्वाइस एज दॅट ऑफ हर डॉटर्स एज. मला सांगा मुलीचं वय किती आहे, वाय प्लस 15. काय कळालं इथं, आईचे वय हे मुलीच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट असेल. ही काय असेल रे बाळानो, सेकंड कंडिशन, बाय सेकंड कंडिशन मानून घेतली. आता इक्वेशन तयार करा, एक्स प्लस 15 इज इक्वल टू 2 इंटू वाय, 2y प्लस 15 टू जा 30, हे प्लस 2y इकडे आलं काय होईल रे, मायनस 2y, इथे येईल एक्स मायनस 2y इज इक्वल टू राईट साईडला काय आहे, 30, आणि प्लस 15 पलीकडे जाईल मायनस 15 होईल, म्हणजे तुम्हाला मिळालेलं इक्वेशन एक्स मायनस 2y इज इक्वल टू 15, इक्वेशन नंबर सेकंड. बरोबर ना, आता इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये एक्सचा कोएफिशियंट सेम आहे, सबट्रॅक्शन करू. बरोबर ना, मग इथे काय करतो, इक्वेशन हे फर्स्ट आहे मायनस इक्वेशन नंबर सेकंड. मग मला सांगा, इक्वेशन फर्स्ट काय मांडलेलं आहे मी, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 60, इकडे काय असेल बाळानो, एक्स मायनस 2y इज इक्वल टू 15, काय करायचंय, सबट्रॅक्शन. तुम्हाला माहितीये सबट्रॅक्शन करताना साइन काय करतो, चेंज, इथं मायनस इथं प्लस असेल आणि इथं मायनस असेल. आता काय करायचं सांगा, हे कॅन्सल होईल, 1 प्लस इथं 2 असेल ना, 1 प्लस 2 3y इज इक्वल टू इथं काय रे, 45, देअरफोर y ची व्हॅल्यू किती आली रे, 15 आली, y इज इक्वल टू व्हॉट, 15. आता काय करायचं आपल्याला, फास्ट पुट y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट आहे x प्लस y ची व्हॅल्यू काय, 15 इज इक्वल टू काय असेल, 60, देअरफोर x ची व्हॅल्यू 60 मायनस 15, x ची व्हॅल्यू किती येते रे, 45. चला सांगा लास्ट लाईन, देअरफोर मदर्स प्रेझेंट एज, प्रेझेंट पाहिजे,
देयरफॉर मदर्स प्रेझेंट एज इज किती वर्ष 45 इयर्स अँड हर डॉटर प्रेझेंट एज इज 15 इयर्स. तुम्ही मला सांगा एक बरोबर आहे का, आपण क्रॉस चेक करू. सध्या दोघांच्या वयांची बेरीज 45 + 15 किती आलं 60. कंडिशन नंबर सेकंड, आफ्टर 15 इयर्स. आता मला सांगा आईचं वय किती आहे सध्या 45 इयर्स. आफ्टर 15 इयर्स किती असायला पाहिजे 60, बरोबर ना. आणि मुलीचं सध्या वय किती आहे 15. आफ्टर 15 इयर्स 30, म्हणजे आईचे वय दुप्पट होईल. कुणाच्या वयाच्या, मुलीच्या. मुलीचं सध्या 30, 15 वर्षाच्या नंतर 30 होईल, बरोबर ना. आणि आईचं किती होईल 60. हे दोन कसे झाले, डबल झाले ना. 60 हे 30 कसं आहे, डबल आहे. म्हणजे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड होतात. लिहून घ्या. थोडासा वेगळा प्रश्न आहे, बऱ्यापैकी मोठा असल्यामुळं याला हॉट्स मध्ये गिनलं तरी चालेल ना. असं काय नाही, हॉट्स म्हणजे काय असतं सर, तर अवघड जातो म्हणून त्याला मी हॉट्स म्हणतो, है की नाही. सोपा प्रश्न आहे, लक्ष द्या. टू टाइप ऑफ बॉक्सेस ए अँड बी आर टू बी प्लेस इन द ट्रक हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन्स. एका ट्रकची कॅपॅसिटी 10 टन आहे, 10 टन. एका टनामध्ये किती किलो असतात, 1000. 10 टनामध्ये किती झाले रे, 10,000 किलो. म्हणजे जर आपण ए आणि बी प्रकारचे बॉक्सेस त्या ट्रकमध्ये टाकले तर तिथं 10 टन वेट होतं. ए टाईप ऑफ बॉक्सेस आहेत ना, त्याचं वेट किती आहे, सेमच आहे. बी प्रकारचे बॉक्सेस आहेत, त्याचं वेट प्रत्येकाचं कसं असेल, सेमच असेल. असे बॉक्सेस आपण जर त्या ट्रकमध्ये ठेवले तर त्या ट्रकची कॅपॅसिटी आहे 10 टन. त्या ट्रकमध्ये टोटल वेट किती बसणार आहे, 10 टन बसणार आहे, हे लक्षात ठेवा. मग ए प्रकारच्या बॉक्सेसचं वेट किती असेल, तर ते मानू आपण. लेट द वेट ऑफ बॉक्सेस, नाही एका बॉक्स करू, द वेट ऑफ अ बॉक्स ऑफ टाइप ए किती असायला पाहिजे रे, XKG. बघा मी इथं सिस्टमॅटिक लिहिलंय, एका बॉक्स टाइप ए च्या एका बॉक्स वेट आहे XKG. सेम स्टेटमेंट मला बी प्रकारच्या बॉक्स सांगायचं, अँड द वेट ऑफ अ बॉक्स ऑफ टाइप बी इज इक्वल टू YKG. कोण असायला तू बरा, उभा तू पहिलं, तू बी स्माईल केली होतीस, का असेल, कामळे उभा राहा, काय विषय, ए नालाय का, सांग लवकर काय विषय, काय झालं, जोक झाला का, स्वप्न आला इथं रात्री पडलेलं स्वप्न, कुठलं होतं रे, गुदगुल्या झाल्या काय तुला, उंदीर बिंदीर आलता काय स्वप्नात, हो जर उंदीर खवायला असल तर ती रेड हीट उंदरासाठी काम करते का, लाल 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 हीट, लाल हीट काम करत नसत तर लाल हीट घेऊन जोपास झा नाय का, बस खाली दिसला की मारायचं रे, मग कुणाला का लागणार, खाली दिशी वाजलं नाही तर तुझी शिकेल ना लागाय का नाही ती पोरग, माझा वेळ घालवला 2 मिनिट. हा वरती लक्ष द्या, ए प्रकारच्या बॉक्स वेट XKG, बी प्रकारच्या बॉक्स वेट YKG. आता तुम्ही मला सांगा द कॅपॅसिटी ऑफ ट्रक, द कॅपॅसिटी ऑफ ट्रक किती आहे रे बाळा, 10 टन्स. आता तुम्ही मला सांगा देअरफॉर वी नो, सांगा मला काय, तुम्हाला काय माहिती आहे, 1 टन इक्वल टू 1000 kg, देअरफॉर 10 टन्स माहिती आहे तुम्हाला. मग मी कॅल्क्युलेट करत नाही, नंतर बघू. फर्स्ट कंडिशन काय म्हणते रे, हा फर्स्ट कंडिशन काय म्हणते, त्या ट्रकमध्ये आपण टाइप ए चे 150 बॉक्सेस आणि टाइप बी चे 100 बॉक्सेस लोड केले तर ती ट्रक पूर्ण भरते, बरोबर ना. मग मी इथं ते स्टेटमेंट लिहित नाही,
बाय फर्स्ट कंडिशन. बघा इकडं टू टाइप ऑफ बॉक्सेस ए अँड बी आर प्लेस इन अ ट्रक हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन्स वेन 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए अँड 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी आर लोडेड इन द ट्रक देन इट वेट इज 10 टन्स. मला सांगा जी व्हाईट कलरची लाईन दिसते ना ती तुमची फर्स्ट कंडिशन आहे. मी तर काय लिहित बसत नाही. फर्स्ट कंडिशन काय म्हणते 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए आणि एका बॉक्सचं वेट आहे एक्स के जी म्हणून 150 बॉक्सेसचं वेट किती होईल 150 एक्स के जी आणि टाइप बीच्या एका बॉक्सचं वेट आहे वाय के जी. असे किती बॉक्सेस आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये 100 बरोबर ना. म्हणजे 150 प्लस 100 असे टोटल 250 बॉक्सेस बसतील आणि त्याचं वेट किती होईल रे 10 टन म्हणजे किती के जी झाले 10,000 केजी. जर मी इथला 10 उडवला इथला 10 उडवला इथला 10 उडवला तर किती ना डिवाइड केला आपण 10 परत इथं 5 ना भाग जातो है की नाही किंवा 50 ना 50 एक्स प्लस 2y इज इक्वल टू 200 काय केलं आपण डिवाइडेड बाय 50 त्या इक्वेशनला आपण कितीने डिवाइड केलं 50 ना काय लिहून गेलो असतो आपल्याला काय कळत नाही रे मंदिरात जो घंटा असतो ना ती पण कळत नाही बरोबर आहे ना. डोंबलं का आलं का तुला असं हसून घेत जा चला हा चला काय इक्वेशन तयार झालं 3x प्लस 2y इज इक्वल टू 200 इक्वेशन नंबर काय असेल ते असेल ठीक आहे आपण त्याला फर्स्ट मानतो. इथं कितीने डिवाइड केलं आपण 50. आता काय करायचं आपल्याला इक्वेशन सेकंड साठी त्याच ट्रक मध्ये जर आपण बॉक्सची संख्या कमी जास्त केली बॉक्सची संख्या कमी जास्त केली आणि मी टाइप ए चे 200 बॉक्स ऍड केले तरी पण जागा शिल्लक राहते किती बॉक्सची 40 बॉक्सची कसल्या टाइप बीच्या असेल सेकंड कंडिशन बाय सेकंड कंडिशन. हा चला सांगा आपण त्या ट्रक मध्ये जर टाइप ए चे 260 बॉक्स ठेवले एका बॉक्सचे वेट किती आहे एक्स मग 260 बॉक्सेसचं वेट किती असेल 260 एक्स तरी पण जागा शिल्लक राहते किती जागा शिल्लक राहते टाइप बी चे ज्याचं की वेट वाय के जे आहे असे 40 बॉक्स बसतात म्हणजे दोन्ही मिळून किती का बसणार वेट किती असणार आहे सेमच राहणार आहे कारण त्या ट्रकची कॅपॅसिटी किती आहे 10,000 केजी बरोबर ना. तर आपण काय करू आपण 20 न भागायचं कायला 20 एक 20 20 दुनी 40 वीस अपायचे 100 इथं 500 येईल ऐक ना रे आणि इथं 20 एक 20 130 येते का 13 बरोबर आहे का रे बरोबर आहे का. आता इथं वायचा कोएफिशियंट सेम आहे इथं सेम आहे काय करावं लागेल सबट्रॅक्शन करावं लागेल कशानं काय सबट्रॅक्ट करायचं इक्वेशन नंबर किती आहे सेकंड मी काय करतो सेकंड इक्वेशन मधून फर्स्ट इक्वेशन मायनस करतो चला लक्ष द्या इकडं इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन फर्स्ट हा काय करता येईल रे सेकंड मानून घेऊ का रे 13x प्लस 2y इज इक्वल टू 100 इकडे काय आहे 3x प्लस 2y इज इक्वल टू 200 सबट्रॅक्शन जर केली ना बघानो इथं काय चेंजेस होतात मायनस 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 हे कॅन्सल इथं राहिलं 10x आणि इथं राहिलं 300 म्हणजे x ची व्हॅल्यू किती येते रे 30 x म्हणजे काय टाइप ए च्या एका बॉक्सचं वेट किती किलो आहे 30 किलो. आता ही जर व्हॅल्यू आपण एक्स इज इक्वल टू 30 कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये ठेवतो वायची व्हॅल्यू मिळवण्यासाठी इक्वेशन नंबर फर्स्ट इक्वेशन फर्स्ट बघा 3x प्लस 2y इज इक्वल टू 200 रिपीट सांगा पुट एक्स इज इक्वल टू 30 इन इक्वेशन नंबर फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय आहे 3x प्लस 2y इज इक्वल टू 200 इथं 3 इन ब्रॅकेट एक्स ची व्हॅल्यू किती आहे 30 प्लस 2y इज इक्वल टू 200 30 प्लस इंटू 3 90 प्लस 2y इज इक्वल टू 200 इथं 200 मायनस 90 इज इक्वल टू 110
y इज इक्वल टू किती येत आहे 55. मला सांगा वाय म्हणजे कशाची व्हॅल्यू आहे. देअरफॉर द वेट ऑफ अ बॉक्स ऑफ टाइप ए इज 30 kg अँड टाइप बी इज 55 kg. लक्षात आलं का टाइप ए च्या एका बॉक्सचं वेट किती आहे आणि टाइप बी च्या एका दुसऱ्या बॉक्सचं वेट किती. ऍक्च्युली बघा इकडं मी तुम्हाला रिपीट समजावून सांगणार नाही, एवढा वेळ व्हिडिओ बघत असताना स्क्रीनशॉट मारून घेण्यासाठी, ठीक आहे. आणि इथं दिलेला वेळ नेक्स्ट स्क्रीनशॉट मारण्यासाठी, दोन स्क्रीनशॉट मोबाईलमध्ये बघायचं, झूम करून लिहायचं. हा आता कळतंय, ठीक आहे.